अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जणू काही ठाणस मांडलंय. इतर वेळी एकमेकांवर ताशेरे ओढणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी कर्जमाफीच्या मुद्द्यावर एकत्र आलेत. विधिमंडळ परिसरात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यापासून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. नाशिकच्या एका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सभापती मध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे आत्महत्या करण्याची परवानगी दिली. सभापती मध्ये याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं असू शकतं सरकारला? आज कांदा उत्पादक शेतकरी सुखी नाही, तूर उत्पादक शेतकरी सुखी नाही. सभापती मध्ये आमची स्पष्ट की जोपर्यंत कर्जमाफी या ठिकाणी हे सरकार करत नाही तोपर्यंत सभापती मोदे हे सभागृह आम्ही चालू देणार नाही. ही आमची विनंती आहे सभापती मोदे. अशा वेळेला सभागृहांच्या नेत्याकडून आमची ही अपेक्षा नव्हती की कर्जमाफीसाठी नेमकी आम्हाला किती आकडेवारी काय त्या ठिकाणी करावी लागणार आहे. सरकारकडे जर काही ही माहिती नसेल तर हे सरकार शेतकरी थोडी आहे असं मला आवडून या ठिकाणी अधिकारी सांगायचं आहे. तर कर्जमाफीसारख्या मुद्द्यावर तडकापडकी निर्णय घेणं योग्य नसल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. एकदाही सरकार असं म्हटलेलं नाही की कर्जमाफी आम्ही करणार नाही. कर्जमाफी करण्याची मागणी केवळ विरोधकांचीच नाही तर सत्ताधारीमधल्या शिवसेना बीजेपी सहित सगळ्यांची आहे. त्यामुळे आता विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची सत्व परीक्षा सुरू आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. तर येत्या शनिवारी मांडण्यात येणाऱ्या राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पात सरकार शेतकऱ्यांना दिलासा देतं की हुलकावणी देतं हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.